पाण्याचं दुर्भिक्ष कमी करण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांच्या वापराचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं मत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आज बोलत होते अकोले तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातल्या धरणांच्या कामांना गती देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं निळवंडे धरणाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल असं तटकरे म्हणाले पिंपळगाव खाण धरणाचं काम जून दोन हजार चौदापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अकोले तालुक्यात खूप पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नसतं त्यासाठी नद्यांचं पाणी धरणात वळवणं गरजेचं असल्याचं आमदार मधुकरराव पिचड यांनी सांगितलं सध्याच्या पाणीपुरवठ्याची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत राज्यातील कोणत्याही नवीन साखर कारखान्याला अथवा